गुजरातच्या बहुचर्चित गोधरा जळीत कांड प्रकरणातील काही आरोपी आता चक्क दरोडेखोर झाले आहेत. देशभरात वेगवेगळ्या राज्यात दरोडे घालण्यासाठी एक खास गँग बळवली असून त्याचे नाव ताडपत्री गँग असे ठेवलं आहे. नागपूर पोलिसांच्या एका कारवाईमुळे या गँगचा पर्दाफाश झालाय. 23 जून रोजी काही दरोडेखोरांनी फ्लिपकार्टचं गोदाम लुटलं. 23 जून रोजी काही दरोडेखोरांनी फ्लिपकार्टचं गोडाऊन लुटलं. हा लुटलेला माल कंटेनर मध्ये घेऊन जात असताना ग्रामीण पोलीस परिसरातील उमरेड इथं गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अडविला. तेव्हा त्यांनी पोलिसांना रॉडने मारहाण करून तिथून पळ काढला. तेव्हापासून नागपूर ग्रामीण पोलीस या आरोपींच्या मागावर होते. त्यातील 2 आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे आणि हे दोघेही गोधराचे असून मुख्य आरोपी उस्माना गनी मोहम्मद कॉफीवाला हा जळीत कांडातील आरोपी असल्याचं पुढे आलंय. ब्युरो रिपोर्ट, टाइम्स टुडे, 18 न्यूज, नागपूर. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा.